नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपले YouTube चॅनल मध्ये कायझेन अड्डा। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गणितामधला घातांक हा जो महत्त्वाचा घटक आहे त्या घटकावर चर्चा करणार आहोत। आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण जर हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्याच्या समोरचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत जातील। मित्रांनो, घातांक हा जो घटक आहे हा घटक वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ या घटकाचा पुढचा भाग आहे। यापूर्वी आपण वर्ग वर्गमूळ घन घनमूळ या घटकाचा बेसिक कन्सेप्ट क्लियर करणारा एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, त्यांनी अगोदर तो व्हिडिओ पहावा आणि नंतर आजच्या या व्हिडिओकडे याव। घातांक या घटकामध्ये मोजून सहा नियम आहेत। हे नियम जर आपल्या मेंदूमध्ये एकदा फिट बसले तर आपल्याला या घटकावरचा एकही प्रश्न आडणार नाही। आता ते नियम जे आहेत ते नियम सुद्धा आपण गणिताच्या पद्धतीने समजावून घ्यायचा प्रयत्न करू। पहा, समोर चाराचा सातवा घात गुणिले चाराचा नववा घात, या ठिकाणी पाया जो आहे तो पाया समान आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे। घात कमी जास्त असू द्या, त्याने काही फरक नाही पडत। घातांक या घटकामध्ये पाया समान असणं ही बेसिक गरज असते। मग या ठिकाणी पाया समान आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे। जेव्हा पाया समान असतो आणि गुणाकाराची क्रिया असते त्यावेळेस घातांची बेरीज होते, याचा अर्थ चाराचा सात अधिक नऊ घात बरोबर चाराचा सोळावा घात। थोडं पुढे चला, पाचाचा अकरावा घात भागिले पाचाचा सहावा घात। आता भागाकार ही जी क्रिया आहे ही क्रिया लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, लक्षात घ्या। अशा पद्धतीने जरी लिहिलं तरी त्याचा अर्थ भागाकार असाच होतो। किंवा तुम्ही पाचाचा अकरा घात भागिले पाचाचा सहावा घात असं अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये जरी लिहिलं तरी सुद्धा त्याचा अर्थ भागाकारच होतो। लक्षात घ्या, भागाकार आणि अपूर्णांक या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही, ते एकच आहे। चला बघू, पाचाचा अकरावा घात भागिले पाचाचा सहावा घात, जेव्हा पाया समान असतो आणि घातांकित संख्यांमध्ये भागाकाराची क्रिया असते त्यावेळेस घातांची वजाबाकी होते, म्हणजेच पाचाचा अकरा घात वजा पाचाचा सहावा घात, पाचाचा अकरा वजा सहा म्हणजेच पाचाचा पाचवा घात। लक्षात घ्या, पाया समान गुणाकाराची क्रिया घातांची बेरीज, पाया समान भागाकाराची क्रिया घातांची वजाबाकी। चला पुढे, ज्यावेळी एखाद्या कंसाचा घात असेल त्यावेळी तो कंसातल्या सर्व पदांचा घात असतो। याचा अर्थ असा आहे, चार गुणिले सहा अशी क्रिया कंसामध्ये दिलेली आहे आणि त्याचा सहावा घात आपल्याला दिलेला आहे। असं ज्या वेळेस असेल त्यावेळेस हा जो सहा घात आहे हा चाराचा सुद्धा आहे आणि सहाचा सुद्धा आहे, म्हणजेच या ठिकाणी चाराचा सहा घात गुणिले सहाचा सहा घात अशी त्याची रचना होईल। आता कंसामध्ये गुणाकार आहे म्हणून नाही, कंसामध्ये भागाकाराची क्रिया जरी असती तरी असंच झालं असत। लक्षात घ्या, समजा चार अपॉन सहा आणि या संख्येचा तिसरा घात आपल्याला दिलेला असता तर याचा अर्थ सुद्धा असाच झाला असता की चाराचा तिसरा घात भागिले सहाचा तिसरा घात। म्हणजे कंसामध्ये गुणाकाराची क्रिया असो किंवा भागाकाराची क्रिया असो, जर कंसाचा घात दिलेला असेल तर तो घात जो आहे तो कंसातल्या प्रत्येक पदाचा घात असतो। लक्षात घ्या, चला पुढे, ज्यावेळेस एखाद्या संख्येचा ऋण घात आपल्याला दिलेला असेल, लक्षात घ्या, एखाद्या संख्येचा ऋण घात आपल्याला ज्या वेळेस दिलेला असेल त्यावेळेस ती संख्या जर आपण या ठिकाणी ती अंशस्थानी आहे याचा छेदक आहे, जर ही संख्या उचलून छेदस्थानी नेली
तर त्या घाताचं चिन्ह बदलतं, लक्षात घ्या. म्हणजे बेरीज असेल तर वजा होणार, वजा असेल तर अधिक होणार. किंवा एक आपण नवाचा वजा तिसरा घात आहे अशी जर रचना असेल तर त्या ठिकाणी नवाचा तिसरा घात, या ठिकाणी नवाचा वजा तीन घात हे छेदस्थानी आहे, ते ज्यावेळेस अंशस्थानी येईल त्यावेळेस अधिक घात होईल. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही घातांकित संख्येची जागा बदलता अंशावरून छेदाकडे, छेदाकडून अंशाकडे, त्यावेळेस घाताचं चिन्ह बदलतं. चला पुढे. एखाद्या संख्येमध्ये घाताचा जर घात दिलेला असेल, चाराचा तिसरा घात आणि त्याचा पाचवा घात, घाताचा घात ज्यावेळेस दिलेला असेल त्यावेळेस घाताचा घात याचा अर्थ घातांकाचा गुणाकार असा होतो. म्हणजे चाराचा तीन गुणिले पाच बरोबर चाराचा पंधरा घात. आणि याच्यातला शेवटचा एक नियम असा आहे, कोणत्याही संख्येचा शून्य घात जो असतो त्याची किंमत नेहमी एक असते. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा महत्वाचे नियम आपण पाहिलेले आहेत. हे नियम म्हणजे सूत्र म्हणून यांच्याकडे पाहायचा प्रयत्न करू नका. पुन्हा 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 हाताखालून अशी साधी साधी उदाहरणं जर आपण घातली तर हे नियम सगळे आपले पाठ होऊन जातील. पुन्हा एकदा आपण धावती आवृत्ती घेऊ. लक्ष द्या, पाया समान गुणाकाराची क्रिया असेल घातांची बेरीज होणार, पाया समान भागाकाराची क्रिया असेल घातांची वजाबाकी होणार, भागाकार तुम्ही असा असा कसाही देऊ शकता. कंसाचा ज्यावेळेस घात असेल त्यावेळेस तो घात कंसातल्या प्रत्येक पदाचा घात असतो, मग कंसामध्ये गुणाकाराची क्रिया असो नाहीतर भागाकाराची क्रिया असो. एखाद्या पदाचा ज्यावेळेस ऋण घात दिलेला असतो त्यावेळेस त्याची फक्त जागा बदला अंशाकडून छेदाकडे किंवा छेदाकडून अंशाकडे, त्या घाताचं चिन्ह सुद्धा बदलतं. त्यानंतर घाताचा घात ज्यावेळेस दिलेला असतो त्यावेळेस घातांकाचा गुणाकार होतो. आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा नियम म्हणजे कोणत्याही संख्येचा शून्य घात जो असतो तो नेहमी एक असतो. चला आपण उदाहरणांकडे जायचा प्रयत्न करू. पाच आपण मित्रांनो या ठिकाणी पाचाचा नऊ घात भागिले पाचाचा एकोणीस घात बरोबर एक अपॉन पाचचा एक्स घात, तर एक्स बरोबर काय असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपण उदाहरणाकडे थोडस लक्ष द्यायचा प्रयत्न करू. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे म्हणजे घातांची वजाबाकी होणार, म्हणजेच पाचाचा नऊ वजा एकोणावीस असा घात होणार बरोबर पाचाचा नवामधून एकोणावीस गेले वजा दहा, या ठिकाणी घात शिल्लक राहिलेला आहे. आणि तुम्हाला आत्ता नियम सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस घाताचं चिन्ह ऋण असतं त्यावेळेस त्याची जागा बदला, म्हणजेच एक अपॉन पाचाचा जर ते छेदस्थानी आणले तर वजा दहाचे दहा होतील, म्हणजे एक अपॉन पाचाचा दहा घात. आणि याचं उत्तर जे आपल्याला दिलेलं आहे ते दिलेलं आहे एक अपॉन पाचाचा एक्स घात. आता ज्यावेळेस या दोघांची आपण तुलना करायचा प्रयत्न करू त्यावेळेस लक्षात घ्या, अंशस्थानी दोन्हीकडे एक एक आहे, छेदस्थानी दोन्हीकडे पाया पाच आहे आणि दोघांच्या मध्ये बरोबरच चिन्ह आहे. लक्षात घ्या, पाया समान आहे, बरोबरच चिन्ह आहे, याचा अर्थ घात सुद्धा समान असायला पाहिजे, याचाच अर्थ एक्स बरोबर दहा. म्हणून एक्स बरोबर दहा, एक्सची किंमत दहा. आणखी पलीकडच्या प्रश्नाकडे पहा. आशय आशयाचे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येतात. अपूर्णांक आणि घातांक या दोन घटकावरचा हा कंबाईन प्रश्न आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा नियम सांगणार आहे, तो नियम जर डोक्यात बसला तर अशा प्रकारचे कोणतेही उदाहरण आपण सहज सोडवू शकतो. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ शून्य दिलेले आहेत आणि पुढे आठ सात हे दोन अंक दिलेले आहेत, याचाच अर्थ दशांश चिन्हानंतर एकूण दहा घर आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, दशांश चिन्हानंतर जेवढी घर असतात तेवढा तो दहाचा ऋण घात असतो. याचं उदाहरण तुम्हाला छोटस सांगतो, समोर लक्ष द्या. शून्य पॉईंट शून्य शून्य पाच
याचा अर्थ असा आहे 5 × 10 चा इथं दशांश चिन्हानंतर 1, 2, 3 घर आहेत म्हणजे 5 × 10 चा -3 घात। जर या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 5 घर असते तर -5 घात आला असता, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत म्हणून -3 घात आलेला आहे। हा नियम लक्षात घ्या, तोच नियम जर या ठिकाणी आपण पाहायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 10 घर आहेत, मग बरोबर चिन्हाच्या दोनही बाजूला दशांश चिन्हानंतर 10 घर असायला पाहिजेत, त्याच वेळेस मधल्या बरोबरच्या चिन्हाला अर्थ आहे। लक्षात घ्या, उजवी बाजू आणि डावी बाजू ज्या वेळेस समान असते त्याच वेळेस आपण मध्ये बरोबरचं चिन्ह देऊ शकतो, अन्यथा आपल्याला ते देण्याचा अधिकार नाही। मग या ठिकाणी इथं जर दशांश चिन्हानंतर 10 घर असतील तर इकडे सुद्धा दशांश चिन्हानंतर 10 घर असायला पाहिजेत। मग या ठिकाणी हे एक घर ऑलरेडी दिलेलं आहे, दशांश चिन्हानंतर एक घर ऑलरेडी दिलेलं आहे, आणखी दशांश चिन्हानंतर 9 घर असायला पाहिजेत आणि म्हणून 8 × 7 × 10 = -9 घात। आता लक्षात घ्या, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 10 घर आहेत आणि या ठिकाणी सुद्धा दशांश चिन्हानंतर हे 9 आणि हे 1 असे 10 घर झालेले आहेत आणि मग 8 × 7 × 10 = -9 पाया समान आहे म्हणजे घात सुद्धा समान असायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी एक्स ची किंमत जी आहे ती -9 अशी असणार आहे। या ठिकाणी फक्त निरीक्षण करून प्रश्न सोडवायचा आहे, इथं कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करण्याची आपल्याला गरज नाही। चला पुढच्या प्रश्नाकडे, चला पुढच्या प्रश्नाकडे पहा मित्रांनो समोर। वर्गमूळात 27 आणि या कंसाचा 2/3 घात दिलेला आहे। लक्षात घ्या मित्रांनो, वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हा घटक ज्या वेळेस आपण पाहत होतो त्याच वेळेस मी तुम्हाला असं सांगितलं होतं, एखादी संख्या ज्या वेळेस वर्गमूळात दिलेली असेल त्यावेळेस ती लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत। तुम्ही वर्गमूळाचं चिन्ह लिहिलं तरी चालेल किंवा त्या संख्येचा 1/2 घात लिहिला तरीही चालेल। म्हणजेच या ठिकाणी वर्गमूळात 27 म्हणजेच 27 × 1/2 घात आहे आणि या ठिकाणी कंसाचा 2/3 घात दिलेला आहे। लक्षात घ्या मित्रांनो, 27 × 1/2 घात आणि कंसाचा परत 2/3 घात म्हणजेच घाताचा घात झालेला आहे आणि ज्यावेळेस घाताचा घात असतो त्यावेळेस घातांकाचा गुणाकार होत असतो। मग या ठिकाणी 27 × 1/2 × 2/3 घात, या ठिकाणी 2 ला 2 कॅन्सल होतील म्हणजेच 27 × 1/3 घात। आणि जस 1/2 घात म्हणजे वर्गमूळ, तसच 1/3 घात म्हणजे घनमूळ असतं। मग या ठिकाणी हे 27 जे आहेत ते असे लिहिले तरी चालतील, हे आणि हे एकच आहे। लक्षात घ्या, लिहिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि मग 27 घनमूळ काय आहे, 27 हा कशाचा घन आहे तर 3 घन आहे आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3 आहे। चला पुढे, या ठिकाणी प्रश्नाची रचना दिलेली आहे 3×(x)/27 × 1/5 बरोबर 3×(1/5 मित्रांनो, घातांक या घटकामध्ये शिकण्यासारखी एकच महत्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे दिलेल्या घातांकित संख्येचा पाया समान करणे। जर दिलेल्या घातांकित संख्येचा पाया समान नसेल तर आपण त्याच्यावर शक्यतोवर कोणत्या प्रकारची क्रिया करू शकत नाही, म्हणून आपल्याला तो पाया समान करता आला पाहिजे। आता हा पाया समान कसा करायचा ते नीट लक्षात घ्या, या ठिकाणी पाया जो आहे, बेस जो आहे, तो 3 दिलेला आहे आणि या ठिकाणी 27 दिलेला आहे। ज्या वेळेस अशा प्रकारचा वेगवेगळा पाया दिलेला असेल
त्यावेळेस या तीनाचं आणि या सत्तावीसचं काहीतरी रिलेशन आहे हे समजावून घ्या. तो एकतर वर्ग असेल किंवा घन असेल किंवा तिसरा घात असेल किंवा चौथा घात असेल, काहीतरी त्यांच्यामध्ये रिलेशन निश्चितपणे असायला पाहिजे. तसंच या ठिकाणी सुद्धा होईल, तीनाचा एक्स घात गुणिले सत्तावीस हा तीनाचा घन आहे. मग सत्तावीस असे लिहिले काय किंवा अशा पद्धतीने लिहिले काय याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तीनाचा तिसरा घात म्हणजे हे सत्तावीस आणि त्याचा एक आपण पाच घात, घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार आहे. बरोबर, तीनाचा एक आपण पाच घात आपल्याला दिलेला आहे. हे उत्तर आहे ते तसंच येणार. आता या ठिकाणी पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, घातांची बेरीज होणार. मग या ठिकाणी तीनाचा एक्स अधिक तीन गुणिले एक अपॉन पाच म्हणजेच तीन अपॉन पाच घात. बरोबर, तीनाचा एक अपॉन पाच घात. आता लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी पाया समान आहे आणि बरोबरच चिन्ह आहे. पाया समान बरोबरच चिन्ह याचा अर्थ घात सुद्धा समानच असायला पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी एक्स प्लस तीन अपॉन पाच बरोबर एक अपॉन पाच. या ठिकाणी हे अधिक तीन अपॉन पाच आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते वजा तीन अपॉन पाच होतील. मग एक्स बरोबर एक अपॉन पाच वजा तीन अपॉन पाच बरोबर एक्स बरोबर वजा दोन अपॉन पाच. या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत विचारलेली आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, पाया सुरुवातीला समान करून घेतलेला आहे आपण. पाया समान केल्यामुळे तीनाचा तिसरा घात हे तीन इथं गुणिले झाले, मग ते तीन अपॉन पाच झालेले आहेत. मग या ठिकाणी पाया समान गुणाकाराची क्रिया म्हणून घातांची बेरीज झालेली आहे. आणि मग या ठिकाणी पाया तीन आहे, या ठिकाणी पाया तीन आहे, मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. याचा अर्थ पाया समान बरोबरचं चिन्ह म्हणजे घात सुद्धा समानच असायला पाहिजेत. म्हणून एक्स अधिक तीन अपॉन पाच बरोबर एक अपॉन पाच अशी रचना तयार झाली. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर आलं एक्स बरोबर वजा दोन अपॉन पाच. अगदी अशाच आशयाचे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला येणार आहेत, त्यावेळेस आपल्याला पाया फक्त समान करता आला पाहिजे. हेच यामधलं अतिशय महत्वाचं कौशल्य आहे. चला पुढे पासवर. मित्रांनो, हा एक घातांकातला अतिशय महत्वाचा असणारा भाग आहे ज्याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलेले आहे. सात गुणिले दहाचा वजा एक घात अधिक पाच गुणिले दहाचा दुसरा घात अधिक चार गुणिले दहाचा शून्य घात अधिक पाच गुणिले दहाचा वजा तिसरा घात बरोबर प्रश्नचिन्ह. आता लक्षात घ्या, हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण एका अपूर्णांकाचा विचार करू. 234 दशांश चिन्ह तीन पाच सात असा एक दशांश अपूर्णांक आहे. मला या दशांश अपूर्णांकाचं विस्तारित रूप लिहायचं आहे. मग ज्यावेळेस मला याचं विस्तारित रूप लिहायचं असतं त्यावेळेस लक्षात घ्या, दोनाची किंमत जी आहे ती 200 आहे, तीनाची किंमत जी आहे ती 30 आहे, चाराची किंमत जी आहे ती 4 आहे, अधिक तीनाची किंमत जी आहे ती हे तीन दश अंश आहे. दश अंश याचा अर्थ दहाचा अंश, याचा अर्थ तीन अपॉन दहा ही तीनाची किंमत आहे. पाच हे जे आहेत हे शतांश आहेत, हे दशांश स्थान आहे, हे शतांश स्थान आहे, हे सहस्रांश स्थान आहे. शतांश याचा अर्थ शतकाचा अंश म्हणजे पाच अपॉन शंभर, शतकाचा अंश ही याची किंमत आहे. आणि हे सात जे आहेत हे सहस्राव स्थानावर आहेत, याचा अर्थ सहस्राचा म्हणजे हजाराचा अंश, हे याच विस्तारित रूप आहे. आता हेच विस्तारित रूप मला आणखी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे. लक्षात घ्या, हे दोनशे जे आहेत हे दोनशे मी दोन गुणिले शंभर असे लिहू शकतो, कारण ते शतक स्थानावर आहेत म्हणून त्याला शंभर ने गुणलेलं आहे. अधिक तीन जे आहेत हे दशक स्थानावर आहेत म्हणजे तीन गुणिले दहा, अधिक चार गुणिले एक, अधिक तीन भागिले दहा, अधिक पाच भागिले शंभर, अधिक सात भागिले एक हजार.
लक्षात घ्या मित्रांनो, हेच विस्तारित रूप मला आणखी एका पद्धतीने लिहायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या उदाहरणाकडे जायचं आहे, त्यापूर्वी आपण फक्त संकल्पना स्पष्ट करून घेतो आहोत. लक्षात घ्या, मला हे जे आहे विस्तारित रूप हे 10 पटीच्या स्वरूपामध्ये किंवा 10 घाताच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. लक्षात घ्या, मग या ठिकाणी मी ते कसं लिहिणार, तर 2 × 10 या ठिकाणी एकावर जेवढे शून्य असतील तेवढा तो 10 घात असतो. या ठिकाणी एकावर 2 0 आहेत म्हणजे हा 10 दुसरा घात आहे. आधी 3 × 10 या ठिकाणी 1 0 आहे, याचा अर्थ तो पहिला घात आहे. आधी 4 × 10 0 घात आहे. लक्षात घ्या, आपण आत्ताच नियम पाहिला होता, कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे 1 असतो. या ठिकाणी 10 घात म्हणजे 1 आहे, 4 एकाने गुणलेला आहे कारण तो एकच स्थानावर आहे. चला पुढे, आधी 3 × लक्षात घ्या, या ठिकाणी मी आता गुणिले म्हणतो आहे, 1/10 आहे. 1/10 याचा अर्थ 10 पहिला घात आहे, आणि छेदस्थानी 10 घात आहे तो आपण अंशस्थानी आणलेला आहे. आपल्या नियमानुसार ज्या वेळेस छेदाकडून अंशाकडे घातांकित संख्या येते त्यावेळेस घाताचं चिन्ह बदलतं, म्हणजे हा 10-1 घात झाला. अधिक 5 × या ठिकाणी छेदस्थानी 10 दुसरा घात आहे, 100 आहे म्हणजे 10 दुसरा घात आहे. हा 10 दुसरा घात ज्यावेळेस अंशस्थानी येईल त्यावेळेस तो वजा होईल, 10-2 दुसरा घात. अधिक 7 × या ठिकाणी छेदस्थानी 10-1, 2, 3 0 आहेत म्हणजे तिसरा घात आहे. छेदस्थानी 10-3 घात तो वर आला की 10-3 घात होईल. लक्षात घ्या मित्रांनो, आता हे विस्तारित रूप जे आहे हे थोडं थोडं याच्यासारखं दिसायला लागलेलं आहे. मग आता या ठिकाणी 2 × 10² अधिक 3 × 10² अधिक 4 × 10० घात अधिक 3 × 10² घात अधिक 5 × 10² घात अधिक 7 × 10² घात, अशा पद्धतीनं रचना झालेली आहे या अपूर्णांकाची. मग ज्या वेळेस आपल्याला अशी रचना दिलेली असेल आणि असा अपूर्णांक काढायचा असेल त्यावेळेस काय करणार हे एका मिनिटामध्ये समजावून घ्या. ज्यावेळेस अशी रचना दिलेली असेल आणि मला याची किंमत विचारलेली असेल त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला या घातांकडे पहा. या घातामध्ये हे माग पुढे असल्याने काही फरक पडत नाही, हे पद इकडे लिहिलेलं आहे हे पद इकडे लिहिलेलं आहे त्याने काही फरक पडणार नाहीये, क्रिया जी आहे ती त्याच पद्धतीने होणार आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला घातांकडे पाहायचं आहे, यापैकी सर्वात मोठा घात कोणता आहे, तर हा 2 हा सर्वात मोठा आहे. मग हे पद सुरुवातीला येईल 2. आता आपण ज्यावेळेस उतरता क्रम पाहतो 2, 1, 0, -1, -2, -3 या क्रमाने आपल्याला घात पाहायचे आहेत. दुसरा घात झाल्यानंतर पहिला घात येणं अपेक्षित आहे. मग पहिला घात आहे का इथं, आहे. मग त्या ठिकाणी संबंधित संख्या कोणती आहे, 3. मग त्याच्यानंतर 3 हा अंक येईल. 2 × 1, 1 × 0 घात यायला पाहिजे, या ठिकाणी 0 घात आहे. त्याच्याशी संबंधित अंक जो आहे तो आहे 4, म्हणून त्याच्यानंतर 4 येईल. 2 झाले, 1 झाला, 0 झाला, त्यानंतर -1 यायला पाहिजे, इथं -1 घात आहे, मग त्याच्याशी संबंधित संख्या 3 आहे. लक्षात घ्या, इथं 0 आल्यानंतर दशांश चिन्ह आपण दिलेलं आहे. आता -1 घात सुरू झाला म्हणजे दशांशाच्या पुढची क्रिया सुरू झालेली आहे. या ठिकाणी वजा पहिला घात आहे, त्याच्याशी संबंधित अंक 3 आहे, म्हणून 3 येणार. -1 नंतर लहान संख्या -2, मग ती या ठिकाणी येईल 5. आणि -2 नंतर लहान संख्या जी आहे ती -3, मग या ठिकाणी 7 येते. हे याचं उत्तर लक्षात घ्या. अगदी त्याच रचनेनुसार आपण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सोडवणार आहोत. ही संकल्पना परत एकदा लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी घाताकडे पाहायचं आहे. सगळ्यात मोठा घात जो असेल त्याच्याशी संबंधित संख्या सुरुवातीला घ्या, नंतर पुढची संख्या, नंतर पुढचा घात, नंतर पुढचा घात, अशा उत्तर त्या क्रमाने जायचा प्रयत्न करा. आता आपण या प्रश्नाकडे पाहायचा प्रयत्न करू. आता आपल्या प्रश्नाकडे पहा. या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं इथं सर्वात मोठा घात जो आहे तो 2 आहे, आणि म्हणून हे 5 सुरुवातीला येईल. 2 नंतरची संख्या जी आहे उतरत्या क्रमाने ती 1 आहे,
पण ज्यावेळेस मी या ठिकाणी पाहायचा प्रयत्न करतो त्यावेळेस एक कुठेही दिलेला नाही, याचा अर्थ त्या स्थानावर शून्य आहे. लक्षात घ्या, दुसरा घात झाला, पहिला घात झाला, त्यानंतर शून्य घात येणार अपेक्षित आहे. या ठिकाणी शून्य घात दिलेला आहे, त्याच्याशी संबंधित अंक आहे चार. नंतर आपण दशांश चिन्ह दिलं, त्यानंतर वजा एक घात येणार अपेक्षित आहे, आहे का वजा एक घात पहा, या ठिकाणी वजा एक घात दिलेला आहे, त्याच्याशी संबंधित अंक जो आहे सात तो या ठिकाणी येईल. वजा एक नंतर वजा दोन घात येणं अपेक्षित आहे, इथं आहे का वजा दोन घात, कुठेही दिलेला नाही, याचा अर्थ त्या स्थानावर शून्य आहे. चला पुढं, वजा दुसऱ्या घातानंतर वजा तिसरा घात, या ठिकाणी वजा तिसरा घात दिलेला आहे, त्याच्याशी संबंधित अंक जो आहे पाच. म्हणजेच या विस्तारित रूपाचा अपूर्णांक जो आहे तो अपूर्णांक आहे 504.705. लक्षात घ्या मित्रांनो, ही अतिशय साधी पद्धत आहे, पण या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते गेल्या 2-4-5 वर्षामध्ये बऱ्याच परीक्षांमध्ये पुन्हा पुन्हा आलेले आहेत. अतिशय सोपा भाग आहे, यामध्ये घाबरून जायचं काही कारण नाही. चला बोल पाच. मग मित्रांनो, या ठिकाणी 36 चा वजा 4 घात, कंसाचा 6 घात, पुन्हा ह्या कंसाचा 0 घात, आणि पुन्हा या कंसाचा 28 घात, म्हणजेच घाताचा घात घाताचा घात घाताचा घात असं दिलेलं आहे. ज्या वेळेस घाताचा घात दिलेला असतो त्यावेळेस घातांकाचा गुणाकार होतो. लक्षात घ्या, या ठिकाणी घाताचा घात घाताचा घात घाताचा घात, या ठिकाणी सर्व घातांकाचा गुणाकार होणार आहे. आणि जर या सर्व घातांमध्ये मध्ये कुठेही एखाद्या जागेवर शून्य असेल तर लक्षात घ्या, तर या सगळ्यांचा गुणाकार शून्य येत असतो. शून्याला कोणत्याही संख्येने आपण गुणल्यानंतर उत्तर शून्य येत असतं, म्हणजेच या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर शून्य येणार आहे. आणि म्हणजेच या ठिकाणी 36 चा 0 घात, आणि म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते 1 येणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा घाई गडबडीमध्ये आपण इथपर्यंत येतो की या सगळ्यांचा गुणाकार 0 येणार आहे, पर्याय क्रमांक 1-0 दिलेला असतो आपण पटकन लिहून मोकळे होतो. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1-0 जरी दिलेला असेल तरी याचं उत्तर 36 चा 0 घात आहे, आणि कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे 1 असतो, 1 पर्याय क्रमांक 4 वर दिलेला असेल. आणि म्हणून अशा पद्धतीची रचना सोप्या सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून दिलेली असते. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक या घटकावरच्या बेसिक कन्सेप्ट आणि महत्त्वाचे नियम जे आहेत ते नियम पाहायचा प्रयत्न केलेला आहे. या घटकावरचे बेसिक प्रश्न आपण पाहिलेले आहेत, या घटकावरचे अतिशय महत्त्वाचे आणि पुन्हा पुन्हा परीक्षेला येऊन गेलेले काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण याच्या ॲडव्हान्स व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा. जर आपल्या या घटकाच्या संदर्भामध्ये काही शंका असतील किंवा आम्ही आणखी कोणत्या महत्त्वाच्या घटकावरचे व्हिडिओ या ठिकाणी करणं अपेक्षित आहे असं जर आपल्याला काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला त्या संदर्भातल्या कमेंट द्या. आणि जर हा आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यासमोरचं बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो, उद्या परत नवीन घटकासह भेटू, तोपर्यंत नमस्कार.